भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 हा एक संकल्प है आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी की आज एक अत्यंत महत्त्वाची प्रदेश कार्यसमितीची बैठक आज पुण्यामध्ये इथे बालगंधर्वला होती है। या बैठकीला सुरुवात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्ष भाषणाने होईल आणि या बैठकीचा समारोप आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयप्रकाश नड्डाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने या बैठकीचा समारोप होईल। बूथची रचना त्याचबरोबर मोदींचे 9 वर्ष आणि त्याचबरोबर पुढच्या काळातल्या संघटनात्मक तयारी या सर्व विषयांवरती या बैठकींमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। महाराष्ट्रातले जवळपास 1000 पेक्षा अधिक या समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातले राजकीय विचारमंथन या बैठकीमध्ये होणार आहे। या राजकीय विचारमंथनातूनच राजकीय प्रस्ताव भारतीय जनता पार्टी जिथे मांडेल आणि तो राजकीय प्रस्तावावर चर्चा होऊन राजकीय प्रस्ताव पारित केला जाईल। त्याशिवाय अन्य विषयामध्ये सुद्धा त्यावेळी पुढच्या काळात येणाऱ्या सर्व निवडणुका लोकसभेशिवाय याचीही चर्चा होणार आहे। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री आमदार त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्हाध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे हे आज उपस्थित असणार आहेत आणि दिवसभर या चालणाऱ्या दिवसभराच्या बैठकीनंतर संध्याकाळी माननीय केंद्रीय अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी हे या बैठकीचा समारोप करणार आहेत। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सध्या राज्यात सत्तेवर आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत। आम्ही दोघे मिळूनच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पण भारतीय जनता पार्टी संघटनात्मक ताकद सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही प्रयत्नशील आहे। आपला संघटनात्मक विस्तार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे पण या ठिकाणी आम्ही आघाडीत युतीमध्ये आहोत आणि युती म्हणून आम्ही पुढे जातो। काल जयप्रकाश नड्डा असं म्हणाले की मुंबई महापालिकेवरती भाजपचा झेंडा फडकेल, त्या दृष्टीने सगळी तयारी सुरू झाली कालपासून? मुंबई नाही, एकूण ज्या पुढच्या काळात ज्या ज्या निवडणुका येतील, मग त्या पुणे महापालिका असेल, बाकी सर्व महापालिका असेल आणि लोकसभा तर आहेच आहे पुढच्या वर्षी, म्हणून आम्हीचं नावच असे की महाविजय 2024 हे नावच आहे। पुढच्या वर्षभरामध्ये ज्या ज्या निवडणुका आमच्यासमोर येतील त्या सर्व निवडणुकांना आम्ही जिंकण्याच्या तयारीने, म्हणूनच पुण्याच्या सारख्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज निर्धार करतो आहोत पुढच्या वर्षातल्या विजयाचा।